नंतर करो, पहले प्रिंट मीडिया करो। शुरू करें। भाजपचे प्रवक्ता आहे माधव भंडारी यांनी परवा आम्हाला काही सजेशन दिलेत। त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीने नाना पटोलेला भरपूर दिलं, म्हणून ते इतिहासाचे फार जाणकार आहेत ते माधव भंडारी। त्याच्यामुळे त्यांना मी 2009 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीत आलो त्यावेळेस पार्टीची परिस्थिती काय याचा एक आत्मपरीक्षण त्यांनी पहिले करावं। जेव्हा आलो त्यानंतर स्वबळावर महाराष्ट्रात कधी नव्हे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या दोन्ही जिल्ह्यामध्ये नाना पटोलेंनी चालल्या आणि कोल्हापूरच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नाना पटोलेंनी आमच्या पक्षात येऊन फार चांगलं काम केलं आणि आमच्या पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, कारण नागपूरच्या जिल्हा परिषद आम्ही राष्ट्रवादी अनेक पक्षाच्या जोडतोड करूनच केलेल्या आहेत, महानगरपालिकाही जोडतोड करूनच केलेल्या होत्या 2009 पहिले। त्यामुळे माझा सत्कार कोल्हापूरच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये याच लोकांनी केला आणि माझं जोरात स्वागत केलं। मग 2014 मध्ये नरेंद्र मोदी आले आणि नरेंद्र मोदी ओबीसीचे बहुजनांचे नेते आहेत आणि मोदी सरकार भाजप नाही मोदी सरकार म्हणून अशा पद्धतीचा प्रचार झाला आणि मग मोदीच्या नावाने राज्यात आणि देशात सरकार आल्यानंतर ज्या बहुजनांनी जॅकेट घालायला पाहिजे त्यांनी नाही घातले, ज्या बहुजनांच्या भरोश्यावर हे सरकार आलं त्याच्या ओबीसीच्याही 3 वर्षापासून स्कॉलरशिप दिलेली नाही पोरांची, नोकऱ्यांच्या भरतीमध्ये ओबीसींच्या बॅकलॉग नाही त्याचा ऍफिडेविट राज्य सरकार हायकोर्टामध्ये करते आणि शेतकऱ्यांचा तर वाऱ्यावर सोडलेला आहे, त्याच्यातही त्यांचं समाधान झालं नाही तर कीटकनाशकासारख्या याच्यामध्ये सुद्धा अनेकांचा बळी त्यामध्ये घेतला, हत्याकांड घडवला। खर तर पुण्याच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मी स्वतः शेतकऱ्यांचे प्रश्न कृषी ठराव मांडत असताना मी मांडले, मग एरिकेशनचा प्रश्न असो, शेतीमालाचा भाव असो, कर्जमाफीचा असो, मग ते मला म्हणतात की पक्षाच्या व्यासपीठावर नाना पटोलेंनी मांडलेलं नाही, म्हणून त्यांना मी पुरावा, कारण की आता भाजपच्या याच्यामध्ये प्रोसिडिंग तयार केली जात असेल तर ते माधव भंडारीनं वाचून घेतली पाहिजे, म्हणजे पक्षाच्या व्यासपीठावर नाना पटोले मांडत नाही असा त्यांचा जो आरोप आहे। म्हणून पुण्याच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या भावना आणि बहुजनांच्या भावना त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या, पण सरकार त्याचं सगळं उलटं करत आहे, सरकार त्याचं उलटं करत आहे आणि उलटं करत आहे म्हणून मग मी आणि राहिलं नरेंद्र मोदींनाही सुद्धा मी या सगळ्या गोष्टीशी अवगत केलेलं आहे आणि म्हणून तिथंच माझं भांडण नरेंद्र मोदी बरोबर झालं ते तुम्ही तुमच्या माध्यमाने छापलेलंही आहे, म्हणजे मी कुठेही पक्षाच्या पातळीवर मांडलेलं आहे। मग आता जे मी मांडलेलं आहे पक्षाच्या पातळीवर त्याला या पद्धतीचं एलिगेशन, फक्त माझ्या आता त्यांनी भानगडीत पडू नये, माझा त्यांना सल्ला आहे लोकांसोबत प्रामाणिकपणे, लोकांसोबत जे आम्ही प्रामाणिक लोकांना आम्ही वचन दिलेलं आहे जाहीरनाम्याच्या रुपयानं ते वचन पाळायचं काम ते करा, नाना पटोलेंच्या भानगडीत पडायचं कारण नाही। आतापर्यंत जे काही तुमचं चालू आहे ते अप्रामाणिक आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी न एवढ्या महाराष्ट्रात वाढल्यात, म्हणून जे काही आश्वासनं आम्ही दिलेली आहेत निवडून येण्यासाठी त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने प्रामाणिकपणे करावी। मी प्रामाणिक शब्द मुद्दाम वापरला नाही, तर कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेत आणि उलटे वापस घेतले ते अप्रामाणिकतेचं एक प्रमाणपत्र आहे, अजून मला खूप प्रमाणपत्र देता येईल, म्हणून मी माझ्या भानगडीत त्यांनी पडू नये, लोकांना दिलेले शब्द त्यांनी पाळावे एवढाच माझा त्यांना सल्ला आहे। तर मी बरोबर आहे, माझी आदत बरोबर आहे, माझं आहे जनतेसाठी भांडणं, मग सरकार सत्तेमध्ये राहून मी भांडणं हे माझं आदत आहे की मला आवडतं, पण अप्रामाणिक राहणं आवडत नाही, माझी आदत मला मान्य आहे, त्यांना आहे की नाही त्यांनी ते त्यांनी ठरवायचं, पण तुम्ही अप्रामाणिक राहू नका असाच आमची सल्ला आहे। पक्ष सोडण्याच्या पूर्वी असे आरोप करतात असं
मी विधानसभेत त्यांना चुकीचा माझा रिपोर्ट आहे, आपण सगळे साक्षात त्याचे माझे साक्षीदार आहात. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा सरकारवर त्याच विधानसभेत कर्जमाफीच्या बाबतची भूमिका आम्ही मांडलेली होती आणि तिथंच राजीनामा दिला. मी पक्ष सोडला नाही, मी अपक्ष लढलो लोकसभा आणि मग मला तुम्ही बोलवलं, मी नाही गेलो तुमच्या दारात. पण तुम्ही आता काय, मी त्याचा हिशोब नाही. मी मुद्दा सांगतो की मी आम्ही तुम्हाला मला त्यांनी दिलं असं ते म्हणतात, त्याचा हिशोब माझ्याजवळ भरपूर आहे. मला जर 8 वर्ष झाली या पक्षात, ज्या माणसानी हे पक्ष उभा केला, राम लालकृष्ण अडवाणींनी, त्याचीच गत तुम्ही खराब केली तर मी कुठल्या खेताच्या मुलीतला आहे. वापर करायचा ना फेकून द्यायचा अशी तुमची नीती आहे, त्यामुळे मला तिथं जायचं नाही. आता मला त्या भानगडीतही पडायचं नाही, मला आता राजकीय जायचंही नाही आहे. सरकार म्हणून सरकारने जनतेसोबत प्रामाणिक राहावं एवढाच सल्ला आमचा त्यांना आहे. मी आता राजकीय याच्यामध्ये जायची माझी इच्छा पण नाही. त्यांनी माझी काय, मी कसं वागतो ते मला लोकांनी मला मान्य केलेलं आहे. राहिलं माझ्या जिल्ह्यातलं सांगत होता परवा, 2-4 त्याचे जे लोक घेऊन बसले असतील आणि त्यांनी सांगितलं जाऊन एकदा जिल्ह्यात फिरून पहा आणि सांगा झालेलं तुम्ही आमचा पक्ष असा करते असा करते, तर कसं तुम्हाला लोक ठोकतात तुम्हाला बघू मग. म्हणून माझ्याशी माझ्या भानगडीत पडूच नका. माझी सल्ला आहे तुमच्या माध्यमातून त्याला, जसं तुम्हाला त्यांनी तुमच्या माध्यमातून मला सांगितलं, आमोरसमोर सांगितलं असं तर मला बरं वाटलं असतं, पण तुमच्या माध्यमातून सांगितलं आणि भंडारीची स्वतःचीच अवस्था खराब आहे. तो प्रवक्ता आहे पक्षाचा, मधल्या काळात गायब झाला. का गायब झाला? का त्याला MLC केलं नाही. नाना पटोले खुर्चीची लढाई लढत नाही आणि मी कोणाच्या व्यक्तिगत भानगडीत जात नाही, मी कोणाला व्यक्तिगत टीका करत नाही. माझ्या अंगावर व्यक्तिगत कोणी येऊ नये एवढीच सल्ला आहे माझी. देखो, मैं यशवंत सिन्हा जी, हमने नोटबंदी के ऊपर और GST के बारे में हमने आक्षेप लिया ही है. अब ऐसा है, 300 लोगों को इन लोगों ने शहीद करके डिक्लेयर करना चाहिए. खुशी मना रहे हो ना आप खुशी मना रहे हो तो 300 लोग इस देश में मरे है नोटबंदी के बाद लाइन में खड़े होके, तो पहले उनको शहीद डिक्लेयर करो. दूसरा इश्यू है कि काला धन कितना तुमने निकाला वो तो जाहिर करो, कितने गरीबों के अकाउंट में डाला वो तो जाहिर करो, कितने नकली नोट थे वो तो जाहिर करो. किस बात की खुशी आप लोग मना रहे हो? सिंपल लाइन है, पहले ये जाहिर कर लो काला धन निकल गया है, लोगों को बताओ इतना काला धन निकला, इतना हमने लोगों को खुला ये किया, वो तो एक बार बताइए. मैं अभी आंध्र में हैदराबाद गया था, जिस आदमी का नाम इन लोगों ने डिक्लेयर किया था 350 करोड़ रुपया, वो आदमी नहीं है वो आंध्र में, जो इन लोगों ने जो बीच में योजना बनाई थी ना, वो आदमी नहीं है आंध्र प्रदेश में. अब ठीक है, तुम्हारा स्टाइल जो होगा वो करो, लेकिन मुझे ये बताइए कि इन्होंने डिक्लेयर तो करना चाहिए काला धन कितना निकला, कितने नकली नोट निकले. ये बोलते कि आतंकवाद नक्सलवाद कम हुआ, उन्हें वो रिकॉर्ड बताइए कितना हुआ. नहीं तो आपने देखा होगा कि नोटबंदी के बाद अभी अपन जो देखते गए महीने में 67 खून मर्डर्स अपने नागपुर में हुए, 67 मर्डर्स. परसों प्राध्यापक का मर्डर जो हुआ पैसे के लिए हुआ. आखिर ये नोटबंदी के बाद में बहुत अच्छा हुआ है, समाज में बहुत अच्छी परिस्थिति आई है. अगर तुम खुशियां मनाते हो तो तुम खुद नागपुर की तो बात करो. मग माधव भंडारीने मला माझ्यावरचा अंगावर आला तर मग मी काय घेतलं? हो ऐका, मला पार्टीच्या प्रवक्त्याने माझ्या अंगावर आला तर मग मला तुम्ही आम्ही करता येतं. मी खुर्चीची लढाई कधीच लढली नाही, मी जनतेची लढाई लढली आणि मी अनेकदा सिद्ध करून दिलेलं आहे. मी जिथं गेलो तिथं लोक माझ्या मागच राहिलेत, त्यामुळे मी जनतेची लढाई लढणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्हाला काय थोड्या दिवसाला लोकांनी डोक्यावर घेतलं तर तुमचं जॅकेटच उतरत नाही तर ठीक आहे, ते नंतर होय. माझ्या अंगावर येऊ नका एवढंच माझी भानगड आहे. मी काही त्यांना माझं काही मी अजूनही पार्टी लाईनमध्ये आहो, पार्टीच्या बद्दलचं अजूनही मी कुठली भूमिका कोणावर आमच्या पक्षाच्या लोकांना मी काही शब्द बोललेले नाही. सरकारच्या धोरणाबद्दल मी बोलतो आहे आणि ते जे भंडारी म्हणाले की पक्षाच्या मंचावर यांनी मांडलं नाही तर म्हणून त्यांना पुरावा दिला. आता प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मत मांडणं तर काय बाहेर मांडलं? मुख्यमंत्र्याला अनेकदा भेटून सांगितलं काही चुकी आम्ही काही मांडलं नाही. प्रधानमंत्र्यांशी आमचं भांडण झालं ज्या इश्यूवर, ते जनतेचे प्रश्न होते, आम्ही प्रत्येक ठिकाणी मांडलेलेच आहेत प्रश्न. नाही मांडले असं कुठं नाही आहे ना, लोकसभेतही मांडलेलं आहे. म्हणजे नाना पटोले काल चूप होता आणि आता मांडतो आहे असं तर इथं म्हणू शकत नाही ना. परवा त्यांनी जे तुम्हाला सांगितलं की पार्टीच्या मंचावर यांनी मांडायला पाहिजे होतं, तर म्हणून त्याच्या आठवणीनं भंडारी जेव्हा पुरावे देते ना तर त्याला पुरावे दिलेत मी दोन, कोल्हापूरची
कार्यकारिणीची ज्याच्यात माझा सत्कार करण्यात आला होता, नाही तर सांगावं महाराष्ट्रामध्ये यांचं स्वतःच्या बळावर कुठे जिल्हा परिषद आल्या होत्या पंचायत समित्या, तिथे तर तुमची जमाना जप्त झाली होती, पक्ष विकला होता तुम्ही दुसऱ्या लोकांना. म्हणजे जिथं मग तिथं एकीकडे सत्कार करायचा, एकीकडे म्हणतात की तुम्ही आम्हीच दिलं, आम्ही दिलं तर काय तुम्ही दिलं. मला एक म्हणायचा मुद्दा ऐकून घ्या, मी आज इतकं सांगतो तुम्हाला की भंडारीने मला परवा जे बोललेलं आहे त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे जाहीरपणे. कारण की माझं एवढंच म्हणणं आहे की मी पार्टीच्या मंचावर माझी भूमिका मांडलेली होती, माझी मुख्यमंत्र्यांना आम्ही या सगळ्या भूमिका मांडलेल्या होत्या, प्रधानमंत्र्यांसमोरही आम्ही भूमिका मांडल्या होत्या, लोकसभेत भूमिका जिथं जिथं जे आयुध आम्हाला पक्ष म्हणून वापरता आले तेवढे आम्ही वापरलेले आहे. फक्त एवढंच आहे की अप्रामाणिकतापणा जनतेबद्दल तुमचं चालू आहे. आता ओबीसीच्या मुलांच्या स्कॉलरशिपचा विषय होता, क्रिमिलेअरचा, 6 लाख रुपये मर्यादा होती, आता 8 लाख झाली. मग आता 3 महिने झाले केंद्र सरकारने 8 लाख, अजूनपर्यंत का नाही जाहीर करत आहे तुम्ही 8 लाख? म्हणजे तुमचं किती अप्रामाणिक. आता यांनी जर त्याच्या पलीकडे झालं, ओबीसीमध्ये तुकडे पाडलेत, या जातीला क्रिमिनल मध्ये ठेवून त्या संविधानाचा थोडा अभ्यास तर करून घ्या, तुम्हाला असं करता येते का? पलीकडचा प्रश्नच आहे की हे सगळं काही बदलताना दिसत नाही, तुम्ही किती वेळा म्हणता आहात पण ते आपल्या मतावर ठाम आहेत, त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की ते करतात सगळं बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणि ते सतत हे नोकझोक किती असणार तुम्हाला? एक बघा, मी तुम्हाला पक्षातून काढायला पाहिजे किंवा तुम्ही पक्ष सोडून स्वतः द्यायला पाहिजे. एक ऐका, माझं आहे की मला काही त्यांनी निवडून दिलं नाही, मला जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि त्यांनी काय नाही निवडून दिलं त्याचे पुरावे माझ्याजवळ भरपूर आहेत, मी म्हणून मी त्याचाही मी वेळेवर आलं तर विश्लेषण करेल. यांनी काय काय पाप केलीत माझ्या निवडणुकीमध्ये ते पण माझं विश्लेषण आहे, त्यामुळे मी आज त्या काही गोष्टी बोलणार आहे, माझं भरपूर आहे भंडार. त्यामुळे माझं आज आमच्या जवळ सरकारजवळ 2 वर्ष पुन्हा बाकी आहे, 2 वर्षात प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करावं एवढा सल्ला आमचा आहे. माझ्या भानगडीत त्यांनी पडू नये एवढाच माझी सल्ला आहे, व्यक्तिगत माझ्या अंगावर येऊ नका. जनता का जो जनता के प्रतिनिधि जनता का क्या मोहभंग हुआ है सरकार से? भाई मुझे बताइए, आज पेपर खोला 3 किसानों ने आत्महत्या करी. नहीं, मेरी बात समझ लो, प्रमाण बढ़ा कि कम हुआ? लोकप्रियता कम हो रही है. नहीं ना, मेरा वे बताइए ना, मैं आप अपने यहाँ पे 90 से शुरू हुआ आत्महत्या का सत्र. अब मुझे ये बताइए, हमने आश्वासन दिए थे हम दुगने दाम देंगे, हमने स्वामीनाथन आयोग लागू करेंगे, हमने कर्ज माफी के बारे में जो घोषणा की उसके प्रमाण पत्र तुमने दिया, वो एक का भी नहीं हुआ, उल्टा वापस ले लिया तुमने. मैं ये समझा रहा हूँ आपको कि मैं मुझे यही है कि प्रामाणिकता से लोगों के लिए काम करो, ये मेरा कहना है. तुम वो पहले आत्महत्या थी इसलिए अभी हम उससे ज्यादा करेंगे, ऐसा तो हमने आश्वासन नहीं दिया था किसानों को, लोगों को. मला एक बघा, माझं आज मी काही तुम्हाला याच्याबद्दलचं राजकीय सांगत नाही, फक्त भंडारी परवा माझ्या अंगावर आले त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं की तुम्ही भंडारी तुमचं काम आहे, तुम्ही तर झाले प्रवक्ते होते, तुम्ही गायबच झाले मधल्याकडे, तुम्हाला एमएलसी केलं नाही तर. अरे मला एक बघा, मी तुम्हाला म्हणून त्या पक्षाला मुद्दा म्हणून तेच सांगितलं, प्रवक्त्यांनी म्हटलं म्हणून मी ते सांगितलं, मला नाही तो चिल्लर माणसांनी जसं परवा त्या यांनी घेतला होता, कोण तो व्यास, मी काहीच बोललो नाही त्याच्याबद्दल. मी आता तुम्ही ऑथेंटिक बोललात तर मी त्याला सांगितलं की माझ्या अंगावर येऊ नका, माझ्या भानगडीत पडू नका, आणि मी माझं घर काचाचं बनवलं नाही, मला माहिती आहे कोणाकोणाचे घर काचाचे आहेत, माझ्याजवळ सगळे यंत्रणा आहे, पण मला कोणाच्या जीवनात व्यक्तिगत जायचं नाही, माझा स्वभाव पण नाही राहिला इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात. माझं आहे जनतेच्या साठी काम करणं, जनतेसाठी मी एकदा नाही 2 जेलमध्ये गेलो, त्याच्यामुळे मला काही या भानगडीचं काही संबंध नाही. माझा एकदम क्लिअर स्पष्ट असं आहे की सरकारने जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी बोलल्यात त्याची अंमलबजावणी सरकारने चालू करावी अशी माझी विनंती. अप्रामाणिकता ठेवू नका, प्रामाणिकतेने काम करा, माझ्या भानगडीत पडू नका एवढी सल्ला. सरकारला वेळ द्यायला तयार आहे, सगळं कारण तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यानुसार व्हावं, त्याच्याकरता तुम्ही सरकार सोबत किती दिवस राहणार? तुमच्या पेपर मध्ये लिहिलं जाते ना त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले. आता मला परवा कोल्हापूरमध्ये विचारलं, लाभार्थी काय आता तो आला ना एक नवीन ऍड देता मी लाभार्थी, ते मला कोल्हापूर मध्ये विचारलं की मी लाभार्थी बद्दल काय मोठे मोठे ऍड आहेत, तर मी त्यांना सांगितलं की लाभार्थी तो आता मीडियाच आहे.
मग ते चूप झालेत. मग आता कसं आहे, माझं सांगायचं तात्पर्य असं आहे, मला मी तुम्हाला मला तेवढ्या लिमिटमध्ये राहू आपण. मेरा मेरा यही कहना है कि भंडारी के इसके तक ही अपन लिमिट में रहेंगे. और मैं तुम्हारे पास, मेरे पास बहुत चीज है, सिर्फ मेरे आंख पे वो लोग नहीं आना चाहिए, मैं उनके आंख पे नहीं जाऊंगा. मैं हम पब्लिक के लिए काम करने वाले लोग हैं, हमें पब्लिक के लिए काम करना चाहिए. गवर्नमेंट सांगण्यानुसार महत्त्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, आणि यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज नुसार आता ते काही होताना दिसत नाहीये. मी आता अधिवेशन सुरू होते पार्लमेंटचं, डेट डिक्लेअर नाही झाली. अधिवेशनातही आम्ही हत्याकांडाचा इश्यू आमचा प्रमुख आहे. महाराष्ट्रात एवढा मोठा हत्याकांड झाला, कीटकना शेवटी जवटी पोचावं, तेही मीडियाला लपून जावं, आणि मग एसआयटी लावावी, एसआयटीला मग आता आपल्या अंगावर येतं म्हणून आता सीबीआयला. अरे सीबीआयचा काय संबंध आहे, तू आपला महाबीजचं तोड काढणं, त्याच्यातच तर नकली औषधी खूप आहेत, नकली बियाणं तिथंच आहेत, सरकारचाच उपक्रम आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं की बीटी क्वार्टरमध्ये नकली बियाणं आलेलं आहे, आखरी सरकारने मान्य केलं ना नकली बियाणं आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्ही शोध घेता आणि आता नकली बियाणं आहे तुम्हीच म्हणताय. म्हणजे माझं एवढं म्हणणं आहे याच्यामध्ये की तुम्ही माझ्या भंडारीत पडूच नका. माधव भंडारीला माझी सल्ला तेवढीच, म्हणजे मी तुम्हाला याला विस्तृत जाऊ नका. माझं एकच तुम्हाला सांगतो की माधव भंडारीने ज्या दिवशी ते, म्हणून मला असं आहे की मी माझ्या अंगावर आलं तर मी पूर्ण सिंगावर घेईल, मला काही त्याचं टेन्शन नाही. पण फक्त आता प्रामाणिकतेने काम करावं, सरकारने एवढा इशारा आमचा त्यांच्यासाठी आहे. भंडारीच्या अवकाशी तर मला कोणाच्या अवकात काढायची गरज नाही. पण एवढंच आहे की माझ्या जो सगळे, म्हणजे मी जे काही केलेलं मी प्रामाणिकतेने काम केलं म्हणून मी त्याला पक्षाचं व्यासपीठ सांगितलं, तर पक्षाचं व्यासपीठ तुम्हाला दोन्ही सांगितलं, एक कोल्हापूरचं सांगितलं, एक पुण्याचं कार्यकारिणी झाली, त्याच्यात मीच हे सगळे विषय मांडलेले होते. एक बघा, अशोक चव्हाण असोत, उद्धवजी असोत, सगळेजण आता काय होतंय की सगळे लोक ऑफर करतात तर जाहीरपणे करतात आहेत. तर आता हे आमच्या पक्षाच्या लोकांना तर समजावं, आमचा पक्ष समजायला तयार नाही की या नानाचं किती महत्व आहे. नाही अहमद पटेलची नाही, राहुल गांधीच मला स्वतः त्यांनी मला फोन करून वेळ म्हणले की तुम्ही केव्हा याल. मी म्हटले की मी अधिवेशनात भेटेल तुम्हाला असं म्हटलं. हा त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे की जर उद्धव ठाकरेंना भेटायचं होतं तर डायरेक्ट मी बोललो त्यांच्याशी, डायरेक्ट भेटायला गेलं. मधला माणूस लागायची गरज काय नानाला. अहमद पटेलांना भेटणार आहात? नाही, मी डायरेक्ट राहुल गांधींनाच. राहुल गांधी पार्टी छोड रहे हो? पार्टी उठी छोड़ने का कहां हमने दिमाग लिया अभी? हमने अरे मैं किसान के लिए सभी पार्टियों को एकत्रित लाना चाहता हूँ, किसान के लिए एक अच्छा धोरण देश में बने. क्योंकि जिस तरह से महाराष्ट्र में जो हत्याकांड हुआ किसानों का और किसान मजदूरों का, उस सब चीज के लिए, क्योंकि हमने स्पीकर मैडम को एक सभी सांसदीय सभी दल के सांसदों का एक कमेटी बनाने को हमने मांग की है, और उसके आधार पर मुझे सभी पार्टियों का सहयोग चाहिए. मैंने प्रधानमंत्री को भी खत लिखा है इस विषय में. तो इसका मतलब यह है कि हम चाहते हैं, क्योंकि अभी तक जैसे स्वामीनाथन आयोग आया, सब आया, हमने बाहर के विद्वान लोगों का आयोग बनाया, लेकिन सरकार ने उसको मानना कि नहीं मानना ये सरकार की जवाबदारी रहती, क्योंकि आयोग सिर्फ टाइम पास के लिए होता है, ऐसे ही आज तक का अनुभव हुआ है. आज सबसे बड़ी बात यह है कि हम चाहते कि पार्लियामेंट्री कमेटी का एक इसमें आयोग बने, और संयुक्त पार्लियामेंट्री कमेटी के माध्यम से यह सब चीज की जांच हो, तो दोबारा देश में नकली बीज ना बेची जाए, ना हमारे किसानों को उसका नुकसान हुआ है, हमारी ये कीटकनाशक के माध्यम से जो लोग मरे है, मैं मरे ऐसा शब्द नहीं बोलूंगा, वो शहीद है, नोटबंदी में लोग लाइन में लगे. पार्टी के तमाम नेताओं से मिल रहे हो, ये पूरा तो मामला कृषि मंत्रालय का है, कृषि मंत्री को छोड़ के मेरे को उनको भी मिल लिया मैंने. क्या कहा उन्होंने? कृषि मंत्री कैसे है हमारे देश के, अब मैं उनके बारे में पार्लियामेंट में रखूंगा वो बात. क्या कहा कृषि मंत्री? कृषि मंत्री हम देखेंगे करेंगे, ऐसा तो नहीं होता है, ऐसा हो गया है क्या? फिर उन्हें लोग भेजे थे अपने, अब लोग भेजे क्या हुआ उसका कुछ नहीं, हमने एक सादा रिप्लाई भी नहीं दिया उन्होंने हमें. आपकी सरकार है, आपके सांसदों की सुनवाई नहीं हो रही? हमने तो बोल दिया था लास्ट टाइम. नहीं, हमने लास्ट टाइम ही बोल दिया था कि क्या नहीं होता. और हम बहुत से मंत्री भी ऐसे हैं, केंद्र के हो या राज्य के हो, अपने तुम्हारे को आपस में मिलते तब बात करते ही है क्या परिस्थिति है हमारी, मंत्रियों की हालत है. तुम्हाला ओ एक बघा, मला एक ऐका,
ती पार्टी मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं की 9 मध्ये तुमची पूर्ण कोलॅप झाली होती पार्टी, आम्हाला जप्त झाल्या होत्या पार्टीच्या. तशा परिस्थितीत मी आलो. मी काही जिथं गुड आहे तिथं ते जाणार, तर माशी नाही आहे मी, या माकुडा नाही आहे, काही उदय नाही आहे. मी अशा परिस्थितीत या पार्टीत आलो होतो की ज्या वेळेस या पार्टीतलं काही अस्तित्व नव्हतं अशा वेळेस आलो. मला ह्या गुळाचा, इकडे बघा, या गुळाचा उपयोग या राज्याच्या जनतेला मिळावा, हा गोडवा मिळावा अशी माझी अपेक्षा. पण त्याच्यामध्ये माझ्या राज्याच्या जनतेला हा गोडवा मिळून नाही राहिलाय, मला नको. आणि म्हणून मी जी माझी लढाई आहे, माझं प्रत्येक वाक्य तुमच्या मीडियाला पण आहे, प्रिंट मीडियामध्ये आहे, माझ्या वाक्यामध्ये मला पाहिजे. जसं नारायण राणेंनी म्हणालात परवा, मला मुख्यमंत्री केलं नाही, मला अमुक केलं नाही, मी नाना पटोलेंनी असं कधीच बोललो नाही. माझं मला गुण नकोच, माझं आयुष्य जनतेसाठी आहे आणि मी त्याच पद्धतीने वागतोय. त्यामुळे मला या गोडव्याचा काही संबंध नाही. कोण जॅकेट घालावं ना कोण पोट फुटतलं खावं तो माझा काही संबंध नाही. माझा संबंध आहे की मी जनतेला जे आश्वासन दिलेलं होतं तुम्हाला मतं मागून देण्यासाठी, त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने करावी. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्ही याच्या पहिले सांगितलं भंडारी हा जो बोलला परवा, तर भंडारीला माझा एवढा सल्ला आहे की माझ्या व्यक्तिगत भानगडीत येऊ नका आणि माझ्या भानगडीत पडू नका. मी आणि राहिला पार्टीच्या याच्या मंचावर मी सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, पुण्याच्या कार्यकारिणीत मांडलेलं आहे, कोल्हापूरमध्ये मांडलेलं आहे, जिथं जिथं मला संधी मिळाली तिथं तिथं मांडलेलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या समोर मी भांडण झालं माझं, तर मी काय माझ्यासाठी मांडलो? मुख्यमंत्र्यालाही अनेकदा भेटून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांनी आता माझ्या भानगडीत पडण्यापेक्षा जनतेसाठी प्रामाणिक काम करावं, नाही तर देतं कर्जमाफीचं प्रमाणपत्र दुसऱ्या दिवशी वापस घेतात. इव्हेंट 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 सोडा आणि वास्तविकतेला पुढे या. ती सातत्यानं उचलत आहात, हा एक भाग झाला. मात्र दुसरीकडे आपण एक खासदार आहात आणि भाजपाचे खासदार आहात, त्या भूमिकेतून एक राजकीय पुढचं सुद्धा तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही एकीकडे तुम्ही जे काही करत आहात त्याला पक्षाच्या शिस्तीतून पाहिलं तर ती बंडखोरी म्हटल्या जाऊ शकते. आणि भाजपमधली नेहमीची एक स्ट्रॅटेजी अशी राहिलेली आहे की ते काहीच करत नाही, ते पक्षातून काढत नसतात, फक्त ते कम्प्लीटली. मी नेत्यांच्या भरोशा कधी राजकारण केलं नाही, म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या. आणि मी या पार्टी जॉईन केल्यानंतर या पार्टीचं जे संविधान आहे ते मी पूर्ण वाचलं. या पार्टीच्या संविधानामध्ये आहे की लोकांचा पक्ष आहे, आपल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणं, अंत्योदय हा या पार्टीचा महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा पार्टीच्या मंचावर ह्या भूमिका मांडलेल्या आहेत, जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल मांडलेल्या आहे, मुख्यमंत्री प्रधानमंत्र्याला मांडलेलं आहे, अलिखित अगर खरं असेल की तुम्हाला हे मांडता येणार नाही, आता ते बॉयलाजमध्ये मी वाचलं, त्यांचं जे संविधान आहे ते वाचलं, अलिखित असेल की नाही आम्ही आता राजे झालेलो, आम्ही पेशवे झालेलो, आता इथं पेशवाई सुरू झालेली आहे, असं यांचं म्हणणं असेल तर मला ते तसं कळवावं. मग मी मला निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही मतापासून मला विचारता तुमचा निर्णय घ्यायचा, यांनी मला कळून द्यावं की आमची पेशवाई आहे, इथं दुसऱ्याला कोणाला बोलता येणार नाही, यांनी एकदा जाहीर करून द्यावं. म्हणजे मग मला माझा निर्णय तुम्ही तुमची जी इच्छा आहे ती मी तातडीने निर्णय जाहीर करून टाकेन. मला जे आता जे चाललेलं आहे, मला मी बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, त्या भंडारीनं सांगितलं की पक्षाच्या मंचावर मांडावं, मी कुठं कुठं मांडलं तिथं तिथं मांडलं. आता मला प्रदेश कार्यकारिणी हा अजून त्याच्यापेक्षा अजून कोणता दुसरा मंच असेल तर सांगावं त्यांनीच. मी पुण्याच्या कार्यकारिणीत मत मांडलं, जिथं जिथं मला संधी आली तिथे तिथे मी मांडलेत, मुख्यमंत्र्याला भेटून सांगितले, प्रधानमंत्र्याला सांगितले, मग आता सगळे सांगितल्यावर नंतरही आणि बॉयलाच वाचलेलं आहे मी घटना भारतीय जनता पार्टीची, त्याच्यात असं कुठं लिहिलेलं नाही की सत्ता आली की तुम्ही बोलायचं नाही, चुपचाप राहायचं, विरोधात राहिलं तर फक्त मोर्चे काढायचे. अघोषित पेशवाई आली आहे असं तुम्हाला वाटतं? मला त्यांनी सांगावं, मला तर अजून मला कळत नाही. आता मी मांडतो तर त्यांनी म्हटलं ना मला की तुम्ही बंडखोर आहात, तुमच्यावर हे झालेलं आहे ते झालेलं आहे, तर मग असं असेल तर त्यांनी सांगावं. म्हणजे बात बताई की सिर्फ 3 लोक नाराज दिखले, यशवंत सिन्हा बहुत नाराज है. एक देखो सुनो, मैं एक बता तो मैं तुम्हें राज्य में कितने लोग है और केंद्र में, जब अभी क्यों बताऊं मैं बता दो तुम, अभी जो भंडारी के जवाब का मैंने तुमको दिया है, मैं ये कितना ही करो, मेरे पास बहुत मसाला है, इसलिए मैंने उनको कहा, आप लोगों के माध्यम से उनको बताया कि मेरे भानगढ़ में नहीं पढ़ो, लोगों के लिए प्रामाणिक काम करो, जो आश्वासन दिया उसकी पूर्तता करो, बस मेरा इतना ही लाइन है. काँग्रेस मला जाहीरपणे ऑफर देत आहे हे तुम्ही ऐकताय, तुम्ही छापताय, तुमच्या टीव्हीवर दाखवताय,
मी वाटेवर आहे की नाही आता कोण मलाच ते ऑफर देतात आहेत. मी काही म्हटलं का मी जाऊन राहिलो असं कधी बोललो काय. ऑफर तेच देतात आहेत, सगळे लोक देतात आहेत. मी एक बघा, मी आमची भूमिका स्पष्ट आहे. आता मला राजकीय याच्यामधलं अजिबात बोलायचं नाही आहे. मी राजकीय बोलायचं त्या दिवशी बोलले. मी आता परवा इथं गेलो होतो कोल्हापूरला, ते तिथंही मला सगळे म्हणले की मी इथं आता सामाजिक कार्यक्रमाला आलेलो आणि मग मी येईल तुमच्या इकडे आता फरवरी वगैरे मध्ये, त्यावेळेस मी राजकीय येईल असं त्यांना सांगून आलेलं. तर त्यावेळेस मेरे पे मैं राजकीय आऊंगा बोला ना, तो निर्णय मैंने क्या करने का, वो राजकीय मैं देखो मैं राजकीय आऊंगा करके उनको बोल के आया हूँ. तो अब राजकीय में क्या करने वाला वो जनवरी फरवरी तक. हाँ देखो ना, अभी इतना जल्दी क्यों हो गया तुमको. शत्रुघ्न सिन्हा अकोला मध्ये अपन यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि मी, आम्ही लोकांनी तिथं कापूस परिषद, सोयाबीन परिषद आणि धान परिषद तिथं केलेली आहे. म्हणून तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की धानाचा तिकडे काय संबंध. पंजाबराव कृषी विद्यापीठ जे आपलं आहे त्याचं केंद्र आपलं अकोल्याला आहे आणि त्याच्यामुळे या तीनही पिकं ही विदर्भातल्या महत्वपूर्ण पिकं आहेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ह्या तीन गोष्टीचं एक परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की सोयाबीन म्हणजे 200 रुपये किलो क्विंटल विकलं जात आहे 1 डिसेंबर. हा मटणापेक्षा स्वस्त भाऊ. आपको मटन की याद आहे तर चिकन पेक्षा. तर आता ही अवस्था असेल महाराष्ट्रामध्ये तर त्याला निश्चितपणे आणि धानाचं तर त्या पिकाचं तर काही सांगावंच नको. धानाच्या पिकाची तर अवस्था अशी आहे की त्याला वापसीच्या पाण्यामुळे सगळा काळा पडला आणि त्याच्यामुळे हा नाणे फेकू आहे, त्याच्यामुळे आम्ही घेतच नाही, फेकून देतात अशी परिस्थिती आहे. रोगांनी पूर्ण पिकं खाऊन टाकली. यशवंत सिन्हा स्वतः अर्थमंत्री असताना त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी काही लागू केल्या नाही. स्वामीनाथन आयोग त्यावेळेस आलं नव्हतं, नव्हतं आलं असं आहे ना. मी तुम्हाला विचार, मी म्हणून मी चुकीच्या लोकांचं कधी पण समर्थन केलं नाही. आलं अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये नव्हतं आलं ते आणि त्यावेळेस नव्हतं आलं. आम्ही स्वतः कधी मागणी केली नाही. यशवंत सिन्हाचा हा काही विषयच नाही स्वामीनाथन, त्यांचा नोटबंदी आणि जीएसटी आहे त्यांचं. आमचे विषय आमचे ठरलेले विषय आहे. शत्रुघ्न सिन्हा काय बोलायचं शत्रुघ्न सिन्हानी बोलायचं, मी काय बोलायचं आमचं ठरायचं. एक आहे सगळे एकच बोलायचं कसं होईल. शत्रुघ्न सिन्हा काय खामोश. आज तुम्हाला नाही म्हटलं ते बोल ना त्याचं त्याचं शत्रुघ्न सिन्हा स्वतःची स्टाईल आहे त्याची. तो काय बोलणार आता. यवतमाळ वरून एक बातमी येते जी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या 18 शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये विषाचा अंश नाही आढळला अशी बातमी आहे पुण्यावरनं जी SIT नेमली त्यांच्या काही तज्ञांनी सांगितलेलं आहे. मग त्या डॉक्टरांना सस्पेंड करा ज्या लोकांनी त्याला विषबाधा झाली म्हणून औषधी दिल्या इंजेक्शन दिले. मग त्याला सरकारने त्यांना करावं त्यांनी त्याने सांगितलं होतं. असं आहे म्हणजे आता कोण विद्वान आहे आता हे तपासाची वेळ आलेली आहे. MBBS MD झालेले डॉक्टर विद्वान की त्यांनी जे त्याच्यातलं नमुने तपासले ते विद्वान, तर तो काही आपला विषय नाही, तो टेक्निकल आहे. मग डॉक्टरांनी जे काही त्यावेळेचं हे केलं आणि काही लोक वाचवलेत तेच इंजेक्शन देऊन. म्हणून आता तो काही माझ्या संशोधनाचा जेव्हा म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे सगळं पाप उघडकीस आणायचं असेल तर त्याला सर्वपक्षीय संयुक्त लोकसभा सदस्यांची एक समिती व्हावी ही जी माझी मागणी आहे. हे लपवायची पाप आहे. SIT हे काय सरकारला सरकारच्या विरोधात असेल तर ते दाबून देईल. CBIचं काय चाललेलं आहे तेही तुम्हाला माहिती आहे. म्हणून मला त्याच्या म्हणून आम्हाला काही भरोसाच नाही आलो. ऐसा है उसके लिए कलेजा लगता है. मैंने जब विधानसभा में आमदार का रिजीना दिया था तो मेरे साथ कोई नहीं आया था. आपको नहीं लगा आपको बलि का बकरा बना रहे हो लोग आगे बढ़ा के. मैं कभी बलि का बकरा नहीं हुआ ना. मैं जहाँ खड़ा हुआ वैसे लाइन लगी है हमेशा. इसलिए तो 2009 के बाद तो इनको अच्छे दिन आए. 2009 के बाद इनके अच्छे दिन आए. गुजरात
गुजरात जेल में सुरंग गुजरात मध्ये इलेक्शन्स आहेत, पार्टीच्या तर्फे तुम्ही इलेक्शनच्या कॅनव्हसिंग साठी जाणार आहात. मी स्टार प्रचारक मध्ये माझं नाव नसल्यामुळे माझा तो प्रश्नच नाही. एक, आमचे स्टार प्रचारक ठरलेले कारण मी जॅकेट घालत नाही. आता मी पंतप्रधान पत्र लिहिले होते दोन तीन यवतमाळच्या प्रकरणावर, काही उत्तर आले का? नाही. राहुल गांधी भेट तुमची केव्हा होणार आहे एक्झॅक्ट? आणि अधिवेशनामध्ये. काय म्हणलं? आता लोकसभेच्या अधिवेशनामध्ये. म्हणजे तारीख त्याची तारीख राहिली मी तुम्हाला सांगेल. सगळ्या मीडियाच्या समोर त्यांच्याकडे जसं उद्धव ठाकरेकडे जायचं होतं तर मी सगळ्या मीडियाच्या समोर गेलो, तसंच जाणार. लपून नाही. उस दिन पार्टी में जाने का निर्णय होगा आपका? मैं तो उद्धव ठाकरे से मिला तो मैं उस दिन ही उद्धव ठाकरे मेरे को उनके स्टाइल है कंगन बांधने का, तो वो ऐसा कैसे होता है? आखिरी मैं देखो मेरा सीधा सीधा समीकरण, मेरे लोगों के लिए जो काम करेगा, मेरी जनता के लिए जो काम करेगा उनसे मेरा रिश्ता जुड़ता है, ऐसा मेरा हमेशा रहा है. तो वो मैं वो प्रिंसिपल के लिए नहीं हूँ कि वो हमारे पार्टी का ये विचारधारा है और हम लोग. इतनी तकलीफ हो रही है आपको तो फिर आप पार्टी क्यों नहीं छोड़े? अरे मेरे भाई एक सुनो तो, मेरा मैंने कहाँ बोला है? मैं अभी तो मेरे मैं देखो पार्टी छोड़ने का काम मेरे पार्टी ने क्या किया, मेरे बैनर पे नाम भी लिखना बंद कर दिया. अब मेरा फोटो भी छापना बंद कर दिया. तो अच्छा ही है, मैं तो बोल दिया उस दिन हमारे जिले में कि जहाँ झूठ है वहां मेरा फोटो नहीं चाहिए, जहाँ सही हो तो मेरा फोटो रहे तो अच्छा लगता, लेकिन जहाँ झूठी है कर्ज माफी के बैनर लगा दिए, कर्ज माफी हो गई, ऐसा सब तरफ बैनर लग गए. अब कौन से किसान का होगा आपको मीडिया को मालूम होगा, तो बताइए हमको कितना किसान का कर्ज माफी हुआ? कुछ एक दीदी तो तुमने एक सब्जेक्ट टिकाला, अभी परसों में एक आपके मीडिया में देख रहा था, ये हमारे यहाँ का पालक मंत्री एक किसान का घर पे वो ये कीटकनाशक से मर गया तो उसके घर में जाके दिया और बोले 50,000 रुपये अपने जेब से दिया करके आपके आपको बताया. वो किसान आके चिल्ला के मेरे को पैसे नहीं दिया इसने. अब इतना कभी होता है क्या? ये बड़ा मुश्किल काम है. अभी तो राज्य के महसूल मंत्री ने ये कहा कि अगर किसान का कर्जा माफी करते करते हमारी सरकार का कर्ज बाजारी हो जाएगी. ये अब सरकार के मंत्री अगर ऐसा बोलते, एक तो बोलता है दारू की दारू ज्यादा बिकना चाहिए, ये हमारे हमारे पार्टी की संस्कृति का इश्यू नहीं है ये भाई. तो कार्रवाई तो इन लोगों के ऊपर करना चाहिए पार्टी ने, जो बोलता है कि महिला का नाम होना चाहिए दारू की सीसी पे फोटो होना चाहिए, ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई होना चाहिए. जो मंत्री कहता है कि इस सरकार में अगर किसान का कर्जा माफ करेंगे तो हमारी हमारी सरकार कर्जबाजारी हो जाएगी, ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करना चाहिए सरकार ने. नाना पटोले ने क्या गलत किया है? नाना पटोले तो लोगों की भावनाओं को रखा है. नहीं नहीं, वो कार्रवाई जो से बोला ना भंडारी, वो केंद्रीय समिति, देखो भंडारी ने, भंडारी के सवाल का मैं जवाब दे रहा हूँ. भंडारी ने कहा कि केंद्रीय समिति निर्णय लेने वाली है, तो मैं कार्रवाई किसके ऊपर करना चाहिए वो बता रहा हूँ. मैंने अगर लोगों के भावनाओं को रखा है तो मैंने तो किसी को गाली नहीं दिया, किसी महिला का अपमान नहीं किया मैंने. इनके मंत्री तो महिलाओं का अवमान भी करने को आगे पीछे नहीं देख रहे. तो अगर हमारी पार्टी में अगर ऐसी व्यवस्था होगा अलिखित तो वो भी बताना चाहिए पार्टी ने. अगर मैं अगर वो नोटिस देंगे तो मैं जवाब उनको बहुत सही दूंगा और जवाब भी आपको दिखाऊंगा मैं. मोहन भागवत हे राजकीय नाही आहेत आणि मी त्यांच्याकडे जेव्हा आलो तर मला काही त्यांचं काही संपर्क नाही. ते काही संघ हा एक वेगळा भाग आहे आणि भारतीय जनता पार्टी एक वेगळा भाग आहे. मोहन मॉरल अथॉरिटी आहे ना, ते सांगू शकतात. नाही आम्हाला माहित नाही ते राजकीय. तुम्ही जे प्रश्न मांडतात ती संघाची पण लाईन आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आता विजयादशमीच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मीडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीज आणि शेतकरी यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं हे त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही जे म्हणतात तेच ते म्हणताय. त्यांची मॉरल अथॉरिटी आहे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटत का नाही? बघा आता तुम्ही म्हणालात, मग आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊन टाकलं. आता तुम्ही सांगितलं की ते मॉरल अथॉरिटी आहे या पक्षाची, ते माझेच प्रश्न मांडतात आहे तर त्याचे ऐकत नाही. तर मग हे सरकार किती आता काय बोलायचं शब्दच नाही माझं आता तुझं. हा आता मॉरल अथॉरिटीचं ऐकायला तयार नाही हे सरकार. हा किती भयानक आहे आता. तुम्हीच सांगितलं मला, तुम्हाला एवढं माहित होतं ते माझ्या लाईन मध्ये टाकून द्यायचं होतं. राहुल गांधींपासून जास्त होप्स वाटत आहेत का की ते जास्त ऑनेस्ट लीडर बनतील देशाचे?
आता तर मी सध्या आता कुठले विश्लेषण मी एका गोष्टीला मान्य करतो की आपल्या देशात कोणालाही लीडर तयार करण्याचा अधिकार जो आहे तो जनतेला आहे आणि आम्ही राजकीय लोकांनी आपली पाठ आपल्या पाठीमधून थोपटायची नसते ते कर्तृत्वाने दाखवायची असते. आता परवा संजय राऊत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते सांगितले की ते प्रधानमंत्र्यांच्या योग्यतेचे आहे असं राहुल गांधीला म्हटलं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या पक्षाचं मत आहे. आता मी माझं व्यक्तिगत मत मांडू शकत नाही सध्या तर मी जनतेच्या समोर जाऊ तेव्हा आम्ही सांगू कोण योग्य त्याचं आहे आणि कसं करायचं. आज आपल्याला कसं त्याचं विश्लेषण करायचं असं आहे. मेरा सामने वाली मेरा जो टार्गेट रहता है मैं तो लास्ट टाइम भी आपको बताया था कि हम लड़ेंगे तो जिन्हें एयर इंडिया बेचा उसी के विरुद्ध में लड़ेंगे. हमारा टारगेट है अगर कोई आया बड़ा वाला कोई अगर वो अजमाने के लिए तो उसके मुकाबले लड़ेंगे तो वो कहाँ लड़ता है उसके हिसाब में देख लेंगे. सरकार जो है इतनी बुरी तरीके से फेल क्यों हुई जनता की क्या रीजन क्या था. ये ईमानदार नहीं थी सरकार क्या इन्होंने लोगों को बेवकूफ बनाया. अभी इन्हें एक बहुत अच्छा जो ये किया ना मोहन भागवत जी के बारे में वो अब उन्हें अगर मान्य कर लिया तो मेरे से अब क्या मैं अब थर्मामीटर लगाने का कोई मेरे को यही नहीं ना. उनका जो मजदूर संघ है जो क्या भारतीय मजदूर संघ वो तो मोर्चा निकाल रहे हैं. सरकार अगर अपनी पीठ ये कर रही है तो उन्हीं का संघ का जो मॉरल उनके अथॉरिटी गडकरी साहब आज राहते चालू आहे आमचं कुठं भेटणं गिटणं राहते पण आता खूप दिवस झाले भेट नाही झाले. मी नाहीये मी आता 2 दिवसासाठी बाहेर चाललो. पत्रिका आली असेल मी पत्रिका बघितली.